पोरी पण लय नाजूक असतात, अगदी फुलपाखरासारख्या. आज या फुलावर तर उद्या त्या फुलावर निस्तं उडत असतात. उत्तुंग भरारी घ्या. प्रेम आहे ना शेतावर करा, शेतात नको. अगं पण आमच्या शेतात. काल मी तिला केस मागितली, ती मला म्हणाली मेहंदी लावली हाताला, गुलाब होतं केसाला, मिलय मिश्री लावते, मग किस घेतोच कशाला. घरचे मन भरून शिव्या देतात आणि मन भरून अपमान करतात आणि मग सगळं झाल्यावर म्हणतात हे आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगतोय. दादा गेलता उसात, दादानी खाल्ले फटके आणि बाहेर येऊन काय सांगतो, लागले मला झटके. हे जे पोर म्हणत राहते ना, बाबू बात करून घे ना एक बार, पिल्लू मला एकदा बोलना, हे प्लीज पिल्लू बोलना, बोलना पिल्लू मला एकदा बोलना. अरे खरं म्हणलं तर तुम्ही कुत्रे कुत्रे, भीक मागते तुम्ही ते समोर भीक रावणा, आणि ते तुम्हाला भीकच्या बदल्यात भीकच देईन. अरे तुम्ही खरंच तिच्यावर प्रेम करते ना, तर तिला म्हणा प्रेम करते ना मावर, तर बोलायचं असेल तर बोल, नाही तर राहू दे. अरे रावणा तुम्ही काय हे कुत्र्यासारखं बोलाना बोलाना, आणि हे जिथे तुम्हाला म्हणते ना मी बिझी आहे, मी नाही बोलू शकत. अरे ती टर्रा मारू आली तुम्हाला. अरे माणसाचं काम एकदा बिझी राहतं, माणूस दोनदा बिझी राहतं, पण ती प्रत्येक वेळेस म्हणू लागली मी बिझी आहे, आणि तुम्ही टर्रावानी कुत्रावानी बाबू बोलणं मला पिल्लू बोलणं. अरे कुत्रावानी भीक मागणं बंद करा रे यार रावणा, तर बाबू बात कर रे बंद करा ते यार रावणा. खरं प्रेम करत असेल तर तुम्हाला कधीतरी टाईम देईन ती, नाही घडी घडी काय इग्नोर राहू ना, बंद करा हे कुत्रा आणि भीक मागणं बाबू बात करलो ना पिल्लू. माझा मित्र तिच्या प्रेमात झालता याडा, तिने लावला होता त्याला प्रेमात गोडा, म्हणून तो तिच्या घरी गेला भांडायला, नवातून आवाज आला अहो लय त्रास होतोय आता तरी सोडा. घाटात घाट खंडाळा घाट, घाटात घाट खंडाळा घाट, भाऊची फोनवर बोलून झाली जिंदगी. अरे पोरींच्या नादात आणि वादात पडण्यापेक्षा उद्योग धंद्यात पडा, लय प्रगती होईल. अरे तुझ्या प्रगतीचा फोन आलाय. ए नाश्या, अरे तुम्ही फक्त टीव्ही मध्ये ताते विंचू बघितला असेल, आमच्याकडे खरं खरं आहे. तुला काय वाटलं, तुझ्या बाटलीत मावणार नाही. बाप नाव तर धरंधर आयुष्यात असेल ना, तर चुकाचा कधीच दुष्काळ येत नाही. ना तत्व बदलायची ना निष्ठा बदलायची, ठेवायचा ते फक्त संयम. किती काय करा तुमचा बाप नेहमी पुढेच राहणार. माझ्या मैत्रिणीचं ब्रेकअप झाला. आमच्या मैत्रीला तुम्ही वेगवेगळी नाव दिली, मला वाटतंय तुमच्या घरच्यांनी तुम्हाला हीच शिकवण दिली. छपरी छपरी फक यू. मी तिला व्हिडिओ कॉल केला आणि तिला म्हणलं मला तुला बागायचंय, तेवढ्यात ती म्हणली अरे नंतर कर आता मला हागायचंय. एकट पाडायची भीती त्यालाच असते ज्याला याच त्याच कुलंबण्याची सवय असते. मला दिवस रात्र एकच गोष्टीची भीती वाटते, या मुली माझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन मला पटवणार तर नाहीत ना. तसे तर या जगात सगळी चांगली लोक आहेत, पण ज्याची त्याची चुना लावायची पद्धत जरा वेगळी असते. बायको तर अशी भेटली पाहिजे जी सकाळी उठल्या उठल्या बोलली पाहिजे अहो ऐका ना चहा घेणार का पप्पी. ज्या पुरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात ना, काय माहिती राव त्यांना मी कसा दिसत नाही. आमच्या सारखी पोरं हॉटेलमध्ये गेल्यावर टिश्यू पेपर मागतात आणि घरी आल्यावर हळूच चडीला हात पुसते.
एकटा असणारी व्यक्ती एकतर डोक्यावर तरी पडलेली असते नाही तर प्रेमात तरी. तू रे डोक्यावर पडलोय माग खराब है हम पागल.